संभाजीनगर मध्ये सुद्धा असाच गोंधळ झालेला आहे. तलाठी परीक्षा त्यामुळे रेंगाळली आहे, सर्व्हर डाऊन झालाय, त्यामुळे परीक्षार्थी ताटकळत आहेत. सकाळी 9 वाजता पेपर होता, मात्र पेपर सुरू झालेला नाहीये. संभाजीनगर PS कॉलेजमधला हा सगळा प्रकार आहे. अपडेट्स घेऊयात विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, नागपुरात सुद्धा सर्व्हर डाऊन झालाय, त्यामुळे विद्यार्थी खोळंबलेत आणि अशीच परिस्थिती आता संभाजीनगरमध्ये सुद्धा निर्माण झाली आहे. सकाळी 9 वाजता हा पेपर होता, मात्र पेपर अजूनपर्यंत सुरू झाला नाही. 9:40 झाले, विद्यार्थी अजूनही बाहेर आहेत, ताटकळून बसलेले आहेत. कधी पेपर सुरू होणार, काय नक्की गोळ झालाय याबाबत प्रशासन काहीही माहिती देत नाही. ज्या कंपनीला या परीक्षांचं कंत्राट देण्यात आलं आहे त्या कंपनीचे अधिकारी इथे आहेत, मात्र ते सुद्धा काहीही माहिती देत नाही. उलट मीडियाला इथून बाहेर जायला सांगतायत, पेपर लवकरच सुरू होईल इतकंच माहिती देण्याचा प्रयत्न ते सगळे करतायत. मात्र विद्यार्थी मात्र ताटकळलेले आहेत, त्यांना कुठलंही उत्तर देण्यात येत नाही आहे. 3 सत्रामध्ये ही परीक्षा असते, पहिल्या सकाळी 10 वाजता, दुपारी 1 वाजता आणि नंतर 4 वाजता. जर पहिल्या सत्राचीच परीक्षा अशा पद्धतीने रेंगाळली असेल तर दिवसभरात ही परीक्षा याच पद्धतीने रेंगाळेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मोठा गोंधळ तलाठी परीक्षेचा हा आपल्याला आज संभाजीनगरमध्ये झालेला पाहायला मिळतो. राज्यभरात सगळीकडे सर्वच जाऊन ठीक. विशाल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर राज्यभरात सर्वच ठिकाणी हा सर्व्हर डाऊन असल्याची माहिती सध्या तरी मिळते, मात्र बातमी आपल्याकडे नागपूर आणि संभाजीनगरमधनं आली आहे. Z24 एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे परीक्षार्थी ताटकळत बसलेत. 9 वाजताचा पेपर होता, मात्र अजूनही हा पहिलाच पेपर सुरू झालेला नाही, त्यामुळे पुढच्या पेपरलाही उशीर होईल आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं यामुळे नुकसान होत आहे. गोंधळ या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. सर्व्हर डाऊन झाला नाही, आज तलाठी परीक्षेचा पेपर अजून सुरू होऊ शकला नाही, त्यामुळे अशा पद्धतीने विद्यार्थी या ठिकाणी बसले आहे. सकाळी 9:00 पहिला पेपर होता, मात्र अजूनपर्यंत पेपर सुरू झाला नाही. नक्की पेपर कधी सुरू होणार हे या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आपण बघतोय हॉलमध्ये सुद्धा विद्यार्थी असे अडकून पडलेले आहे. नक्की कुठे जावं, काय करावं, कोणाला विचारावं अशी काहीही माहिती या विद्यार्थ्यांना नाही आहे, त्यामुळे परीक्षा पेपर कधी सुरू होणार याचीही माहिती नाही. मात्र सेंटरमध्ये विद्यार्थी आले आणि त्यांना अशा पद्धतीनं बसवून ठेवलेलं आहे. नक्की पेपर कधी सुरुवात होणार हे सुद्धा सांगण्यात येत हे सगळ्या विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलू नये म्हणून यांना असं आतमध्ये बसून ठेवलंय आणि दरवाजा सुद्धा लावून घेतलेला आहे. गोंधळ आपण या ठिकाणी पाहू शकतोय. पेपर नक्की कधी सुरू होणार याची ते माहिती देत नाही. सकाळी 9:00 पेपर होता, मात्र 9:40 झालेले आहे आता, मात्र पेपर कधी सुरू होणार याची कुठलीही कल्पना विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत दिलेली नाही आहे, त्यामुळे विद्यार्थी अजूनही प्रतीक्षित आहे. मला एक सांग मित्र, किती वाजता पेपर होता तुझा? 9 वाजता. बरं, काही सांगितलंय तुम्हाला? काही नाही सांगितलं. अजून काही सांगाल नाही? काही सांगितलं हो, काहीच नाही सांगितलं सर. अजून आम्ही पुण्यावर आलो सर, रात्री सर, रातभर जागून इथपर्यंत आलो पेपरसाठी. सेंटर पुन्हा टाकला होता मी, आलं इथं. पहिली गोष्ट ही, इथं येऊन पण काही फायदा नाही सर. पेपर झाला पाहिजे का नाही? आता मी इथून गेलो, माझा पेपर कॅन्सल झाल्यावरती परत मला हे सेंटर पडलं, तर पेपरचं 1000 रुपये, हे त्याला 2000 रुपये अजून यायचं जायचं, परत खर्च करायचा का त्यासाठी? चुके का नाही? मग अजूनपर्यंत 9:00 पेपर होता, काही माहिती पण देत नाही सर. काही झाला? काहीच नाही. बोल, काही सांगितलं? सांगितलंच नाही यांना. 9 वाजेला पेपर आहे, आम्ही 8 वाजेला इथं आलेलो आहे. 8 वाजेपर्यंत फक्त चेकिंग चालू आहे. बॅगचे 10 रुपये घेत आहे आमच्याकडून ठेवण्याची पण. अच्छा, हा 10 रुपये पण घेत आहे. कुठे बॅग ठेवलंय तुम्ही? या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अशा बॅग ठेवलेल्या आहे आणि बॅग, एक मिनिटं मी तुम्हाला दाखवतोय की इथं बॅग आणि मोबाईल ठेवायला सुद्धा सेंटरवर 10 रुपये घेत आहेत आणि 10 रुपये घेऊन या विद्यार्थ्यांना बॅग आणि अशा पद्धतीने त्यांचे मोबाईल ठेवावे लागत आहेत. म्हणजे परीक्षेच्या ठिकाणी अशा पद्धतीची लूट सुरू आहे. विद्यार्थ्यांना विचारूया, मित्र तू दिलेस 10 रुपये? हो सर, 10 रुपये दिले. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की जो सेंट्रलची जी जागा असतात तो हात हीच कंपनी TCS 100 रुपयात घेते आणि आपल्या महाराष्ट्राकडून 1000 रुपये आकारल्यात जातात. आणि सेंट्रलचे जो पेपर होता TCS मार्फत ते I1 डिजिटल झोन फक्त हा एका सेंटरवर होत असून याचे लोकल सेंटर दिले जातात. आणि हे जे सेंटरची कॅपॅसिटी 70 आहे आणि यांची जे लाईट गेली काही टेक्निकल याला तर यांच्याकडे साधी पायाभूत सुविधा पण नाही. हे 10 रुपये तुम्ही घेताय का? ठीक आहे, मी तुम्हाला आतमध्ये दाखवतोय. परीक्षा तर गोंधळलेली आहे, मात्र अशा पद्धतीनं पेपर इथं बॅग ठेवायचे 10 रुपये घेतले जाते. विद्यार्थी आहे ताई, कधीपासून आले तुम्ही? आम्हाला अर्धा एक तास झाला इथे येऊन आणि अजून पेपर काही चालू झाला नाही. 9 वाजता टायमिंग होता पेपरचा, आम्ही तसेच बसून आहे. चेकिंग झाली, सगळं झालंय, पण पेपरचा काही पत्ता नाही. ते म्हणत आम्ही काही सांगताय तुम्हाला? नाही, आम्ही असं ऐकलं की सर्व्हर डाऊन सांगतायत ते, त्यांची चर्चा ऐकली फक्त, बाकी काही नाही. महसूल विभागाचे अधिकारी आहेत सर. कधीपर्यंत सुरू होईल काही कल्पना? नाही, आता प्रॉब्लेम सुरू झालाय, प्रवेश देणं सुरू झालंय. आता सुरू होईल आता. एक मला प्रश्न विचारायचा आहे, तिथे बॅग आणि मोबाईल ठेवायसाठी 10 रुपये आहे, हे नियमात आहे का?
बॅग आणि मोबाईल ठेवायचे 10 रुपये घेते कॉलेज. नाही नाही असं काही झालेलं नाहीये. या विद्यार्थ्यांनी 10-10 रुपये दिले सर, हे विद्यार्थी इथे उभे आहेत. नाही तसं काही शासन यांच्याकडून अधिकारी म्हणतात असं काही झालेलं नाहीये. हा हा 43 म्हणजे अशा पद्धतीने यांना टोकन देण्यात आलेलं आहे. तुमच्याकडनं 10 रुपये घेतले ना, हे बघा नंबर दिलेला आहे मला. हो दिलेले आहे बघा ना तुम्ही, हे बघा डायरेक्ट तुम्ही, हे बघा बॅग आणि मोबाईल काउंटरचे 10 रुपये. एक तर एक्झाम सुरू झाली नाही वेळेवर, आता एक्झाम झाली म्हणजे एंट्री सुरू झाली असं म्हणतायत आणि विद्यार्थ्यांना आतमध्ये पाठवतायत, आणि दुसरीकडे कशा पद्धतीनं बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी पैसे सेंटरवर घेतले जातात, हाही सगळा प्रकार आता या निमित्तानं उघड झाला. आता नक्की याच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक साहेब, विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. तर अत्यंत धक्कादायक प्रकार, एक एक घडामोडी इतना उघड होत आहेत. संभाजीनगर मधली ही बातमी आहे. संभाजीनगर मधल्या एका सेंटरवर आमचे प्रतिनिधी विशाल करोळे उपस्थित आहेत आणि त्यांनी तिथली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत. एकतर या परीक्षेसाठी येणारे हे विद्यार्थी ग्रामीण भागातले आणि गोरगरीब असतात आणि त्यात अशा पद्धतीचा त्रास त्यांना होतोय. वर परीक्षा केंद्रावर 10 रुपये सुद्धा त्यांच्याकडनं बॅग आणि मोबाईलसाठी घेतले जातात. लाल मातीतली कुस्ती म्हणजे